सध्या आपण आलो आहेत ॲडव्होकेट अंकिता जयस्वाल यांच्या घरी. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नेमकं जनतेला काय समस्या येऊन राहिल्या आणि नेमकं जनतेला काय अपेक्षित आहेत आणि नेमकं काय करायला पाहिजे या संदर्भात आपण त्यांच्याकडूनच मत जाणून घेऊ. नमस्कार सगळ्यांना. जसं की आपण पाहतच आहे वरुडमध्ये कोरोना परिस्थिती, म्हणजे वरुड हा एक हॉटस्पॉट बनलेला आहे अमरावती डिस्ट्रिक्टचा जो तालुका आहे. आणि वरुड तालुका म्हणजे प्रत्येक एचा सोशल वर्क असो किंवा कोणाला मदत असो, काही पण परिस्थितीमध्ये वरुड तालुका हा नंबर वन असतो. त्याचप्रमाणे कोरोना परिस्थितीमध्ये सुद्धा वरुड तालुका हा म्हणजे हॉटस्पॉट बनलेला आहे. त्यासाठी मी आज जनतेला आवाहन करते की तुम्ही स्वतःची काळजी घ्या, सोबतच आपल्या फॅमिलीची सुद्धा घ्या. त्यासोबत जे मी बघत आहे आणि काही लोक माझ्याकडे येतात की मॅडम इथे असं होत आहे, तिथे तसं होत आहे, आम्हाला ब्लड डोनेशनचा शॉर्टेज आहे, प्लाझ्मा डोनेशन नाही मिळत आहे, ॲम्ब्युलन्सचा शॉर्टेज आहे, वरुडमध्ये विलगीकरण सेंटर नाही आहे. म्हणजे वरुडमध्ये असे पुष्कळ समस्या आहे ज्याला आता पण आपण मागे 14 महिन्यापासून फेस करत आहोत. तर मी एकच अपील करेल की जे आमदार, खासदार किंवा जे काही पॉलिटिकल लीडर आहे, जसे ते वोट कलेक्ट करताना घरापर्यंत येतात, तसेच त्यांनी घरोघरी नगरपालिकाकडून, नगरसेवक वार्डाकडून यांच्याकडून त्यांना आवाहन केलं पाहिजे की ते प्रत्येक घरात जाऊन विचारायला पाहिजे की 45 अवो जे तुम्ही वॅक्सिनेशन देत आहे त्यांच्या घरात खरंच वॅक्सिनेशन झालेलं आहे का. कारण की मी स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते, आज आमच्या घरात 60 अवो माझी आईच आहे. आम्ही 2 दिवसापासून जात आहे वॅक्सिनेशन सेंटरला, पण वॅक्सिनच संपलेली आहे. म्हणजे विचार करा, वरुडमध्ये असे कित्येक घर आहे ज्यांच्या घरी आतापर्यंत वॅक्सिनेशन झालेलं नाही आहे. आणि मी जसं की सोशल ॲक्टिव्हिस्ट असून प्रत्येकदा आपण सगळ्यांना सांगतच आलेली आहे की वॅक्सिनेशन करा, वारंवार हात धुवा, मास्क वियर करा, आणि गरजू पीपल असतात त्यांना तेवढी मदत करा. हे सगळ्यांसोबत नगरसेवकांची ड्युटी नाही का की त्यांनी प्रत्येक घराचं सर्वे केला पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे की वॅक्सिनेशन झालेलं आहे की नाही झालेलं आहे. ठीक आहे, वॅक्सिनेशनचं इतकं शॉर्टेज आहे महाराष्ट्रामध्ये, आय ॲग्री, बट तुम्ही 45 अबोव तर करा ना सर्वे, त्यांना तर द्या वॅक्सिन. 18+ नका देऊ, ठीक आहे आम्ही वेटिंग करू, आम्हाला वेट चालेल. आमच्या कोर्टात पण आज आम्ही ऐकलेलं आहे की कोर्टात सुद्धा जे वॅक्सिनेशन व्हायचं होतं तर कोर्टाच्या कर्मचाऱ्यांनी शेगाटमध्ये जाऊन वॅक्सिन घेतली. याच्या मागे रिझन काय असेल आता हे मी तुमच्यावर सोडते. कारण की वरुडमध्ये एकतर वॅक्सिनेशनचं शॉर्टेज आहे म्हणूनच कर्मचाऱ्यांना सुद्धा शेगाटमध्ये जाऊन वॅक्सिनेशन घ्यावं लागत आहे. त्याचप्रमाणे जसं की माझ्या आईला मिळालेली नाही आहे, असे कित्येक ओल्ड एज सिनियर सिटिझन आहे ज्यांच्या घरात आतापर्यंत वॅक्सिनेशन झालेलं नाही आहे. तर वॅक्सिनेशन साठी नगरपालिकांना मी आवाहन करते आणि अपील सुद्धा करते की त्यांनी एक सर्वे करायला पाहिजे. आणि त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जसं तुम्ही वोटिंगसाठी घरोघरी जाताना तसंच तुम्ही वॅक्सिनेशन साठी पण घरोघरी जा. दुसरं की जे सब्जी मंडी असतात, जे भाजी मंडी आहे, आता तुम्ही बघा वरुड म्हणजे मेन मार्केट केदार चौक आणि मेन रोड. तसंच आता जसं तुम्ही बॅरिकेड्स टाकलेले आहे केदार चौकापासून आमच्या सती चौकापर्यंत, तर तुम्ही सपना लॉस गलीचं बॅरिकेड्स का ओपन केलं? तिथे सब्जी मंडीसाठी तुम्ही टाइम फिक्स केलेला आहे 7 ते 11, पण ते 12-12:30 पर्यंत चालतात. सोबतच तिथे इतका रश असतो की तिथे ट्रॅफिक जाम होऊन जाते, लोक बाईक्स घेऊन येतात. लोक जर तिथे आपण अवॉइड केलं की कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त पसरायला नको, तर त्यासाठी तुम्ही तिथे बॅरिकेड्स टाका ना. त्याच्यामधून येतील ते लोक, त्यांना जर एवढीच भाजी घ्यायची असेल तर आपण ह्या छोट्या छोट्या पण काही टिप्स यूज करू शकतो. सोबतच वरुडमध्ये मी बघते संध्याकाळ झाली की 8 नंतर जे लोक असं वॉकिंगला जातात जेवल्यानंतर, तर ते ग्रुप बनून बसतात, केदार चौकात ग्रुप बनून बसतात, सती चौकात बसतात, सावता चौकात बसतात. मग हे ग्रुप्स अवॉइड करा ना. 144 जर चालू आहे आपल्याकडे आणि आपण म्हणतो की लॉकडाऊन आहे किंवा ब्रेक द चेन, ही जी सिस्टीम गव्हर्नमेंटनी काढलेली आहे यासाठी, तर मग आपली रिस्पॉन्सिबिलिटी नाही का की आपण जास्त ग्रुप अवॉइड करायला पाहिजे, फिजिकल कॉन्टॅक्ट अवॉइड करायला पाहिजे. सोबतच आणखी एक सांगते की जे पण गरजू पीपल आहे, ज्यांना काही ज्यांच्याकडे खायची सोय नसेल,
किंवा पाणी नसेल तर तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करत असाल तर तुम्ही पाणी कॅरी करा टोल नाक्यावर किंवा रस्त्यात जो पण तुम्हाला मिळत असेल, कारण की उन्हाळ्याचे दिवस आहे आणि प्रत्येकाला अन्नाची आणि पाण्याची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे. जरुरी नाहीये की तुम्ही फक्त पैशानेच कोणाची तरी हेल्प करू शकता, सोबत आहे एक तुमच्या हाकेची आणि तुमच्या मदतीची. तुम्ही कोणाला जर एक अन्नाचं पॅकेट पण दिलं ना जेवायला, एक वेळेस जेवणही दिलं ना, तरी तो तुम्हाला खूप म्हणजे असं आशीर्वाद देतील. त्यामुळे तुम्हाला ते सगळं करावं लागेल. जरुरी नाही आहे की आम्ही पैसे कलेक्ट करू आणि कोणाला मदत असेल तर आम्ही पैसे देऊ, याप्रमाणे करा तुम्ही. मी नाही म्हणत, पण सोबतच हे पण करा की तुमच्या एरियामध्ये तुमच्या घराजवळ जर कोणी ग्रुप बसत असेल तर त्यांना एक तुम्ही म्हणजे दटवत चला की तुम्ही इथे ग्रुप नका बनवू, कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, तुमच्या फॅमिली तुमच्यावर डिपेंड आहे, हे सगळं तुमचं म्हणायची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, याप्रमाणे पण तुम्ही सोशल वर्क करू शकता. थँक्यू.